येत्या 21 जूनला साजरा होणाऱ्या यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून साजरा होणार आहे. आज नवी दिल्लीत योग दिवसासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली. यावर्षीचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेरे काश्मीर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सामूहिक योगाभ्यासात सहभागी होणार आहेत असं त्यांनी सांगितलं. योग दिनाच्या कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ब्रेल लिपीमधील सामान्य योग प्रोटोकॉल या पुस्तिकेचं आणि प्रोफेसर आयुष्यमान कॉमिक बुकचं प्रकाशन करण्यात आलं. इस बार का अंतर्राष्ट्रीय योग दिवस जम्मू काश्मीर के श्रीनगर में अपनी निर्धारित तिथि 21 जून 2024 को मनाया जाएगा. देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जनमानस के साथ कॉमन योग प्रोटोकॉल के अनुसार सामूहिक योगाभ्यास करेंगे. हमने आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस के जुड़ी दो विशेष लॉन्चिंग भी की. पहले प्रोफेसर आयुष्यमान कॉमिक बुक, जिसे बच्चे सरल भाषा में और आकर्षक चित्रों के माध्यम से योग की शिक्षा प्राप्त कर सकेंगे. दूसरा जो है ब्रेल लिपि में कॉमन योग प्रोटोकॉल बुक, जो हमारे नेत्रहीन साथी अब इस पुस्तक का उपयोग कर योग की शिक्षा प्राप्त कर सकते हैं. ये दोनों ही बुक लॉन्च योग की शैक्षिक दुनिया में एक बहुत बड़ा प्रयास है. योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करावं असं आवाहन पंतप्रधानांनी देखील केलं आहे. योगाभ्यासाचे दीर्घकालीन लाभ आपल्याला जगभरात पोहोचवायचे आहेत. तसंच युवा पिढीला योगाभ्यासाचं महत्त्व समजावं हा योग दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचं जाधव म्हणाले. योग दिनानिमित्त योगाभ्यास करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या योग केंद्रांबद्दल गुगल नकाशावरून माहिती मिळणार आहे. यासाठी नमस्ते योग या ॲपसंदर्भात गुगल ॲपची करार झाल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली. यावर्षी योगा विथ फॅमिली म्हणजेच कुटुंबासमवेत योग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असंही कोटेचा यांनी सांगितलं.